नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीमधील भाग 2 मधील भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणातील सराव संच 1.1 सोडवूया. उदाहरण क्रमांक 1. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. आपल्याला एक संख्या रेषा दिलेली आहे. या संख्या रेषेवर ए बी सी डी ई त्याचप्रमाणे एच जे के पी क्यू हे बिंदू दिलेले आहेत. त्या बिंदूचे निर्देशकसुद्धा आपल्याला दिलेले आहेत. बिंदू सीचा निर्देशक 3, बिंदू ईचा निर्देशक 5, बिंदू जेचा निर्देशक -2, बिंदू पीचा निर्देशक -4 याप्रमाणे आहेत. तर यात आपण उदाहरण क्रमांक 1 मधील पहिलं उदाहरण सोडवूया. त्यात आपल्याला विचारलेलं आहे डिस्टन्स बी ई काढा, म्हणजे बिंदू बी व बिंदू ई मधील अंतर काढा. दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला त्या बिंदूचे निर्देशक माहिती हवे, बरोबर. मग आपल्याला बी आणि ई या दोन बिंदूमधील अंतर काढायचं आहे. मग सर्वात प्रथम आपण त्या दोन बिंदूंचे निर्देशक लिहूया. म्हणून बिंदू बी चा निर्देशक, आता बघा बरं, संख्या रेषा बिंदू बी चा निर्देशक किती दिलेला आहे आपल्याला? 2, बरोबर. म्हणून बिंदू बी चा निर्देशक 2 आहे. त्याचप्रमाणे बिंदू ई चा निर्देशक, आता बिंदू ई चा निर्देशक आहे 5, बरोबर. आता बघा, 2 व 5 मध्ये 5 ही संख्या मोठी आहे, बरोबर. आणि म्हणूनच गणिताच्या रूपात आपण मांडूया. म्हणून डिस्टन्स बीई बरोबर, आपण दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी मोठ्या बिंदूंमधून लहान बिंदू मायनस करतो, बरोबर. म्हणून डिस्टन्स बी ई बरोबर 5 वजा 2, आणि 5 वजा 2 म्हणजे किती? 3. म्हणून बिंदू बी व ई मधील अंतर 3 आहे.